सकाळचे वाजले 7, तर सई चालली बैठकीला, तर बघा धुकं वगैरे किती पिल्लू काय चाललंय तुझं बाळा? किती थंडी आहे, कशाला बाहेर बसलेस तू पिला? आणि किती खाली गार गार आहे, हा काय तर घेऊन बसायचं की नाही? हा बो काय केलेस, काय करते? फुलं करते असं आहे. गुड मॉर्निंग सई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज रविवारचा दिवस, नेहमीप्रमाणे मी हावरायच्या अगोदरच सई निघून गेली, तिच्यानंतर मग मी माझं आवरते. आणि पर्याय की नाही, दरवेळेसारखं आहे मला उठव उठव उठव. आणि तिला उठवलं, तयार झाली आणि शेवटी म्हणाली की, दिदीला म्हणाली की, तू पुढे जा, मी येते 8 वाजता, कारण की सई 7 वाजता जाते. कारण की सई सलग 3-4 वर्ष झाले रेग्युलर जाते, म्हणजे पुढे होत नाही. जर या आम्ही उन्हाळ्या सुट्टी जरी गेलो तर बैठक करून तर जाते, नाहीतर बैठकीच्या आदल्या वेळेस आम्ही येत असतो, त्यामुळे तुझी बैठक बुडली नाही. जरी चुकून एखादी जरी बुडली काही फरक पडत नाही, वर्षातून एकदा किंवा दोनदा. मग तिला का नाही असं हजेरी घ्यायचं, पट क्रमांक द्यायचं, असं तिला तो मान मिळालाय. आणि ते प्रत्येकाला मिळत नाही असं नाही, त्यातच सई हरकून जाते. तुम्हाला सांगते, बस्कर टाकायला, झाडायला असं लवकर म्हणून 1 तास आधीच जाते, चांगली गोष्ट आहे. आणि परुबाईला तिला जाताना किती सांगून जाते, हो 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 म्हणते, आणि नंतर नाही मी नाही जात करते. बरं ठीक आहे, पण ह्यानी म्हणतात की तिची जेव्हा इच्छा येईल का नाही तेव्हा तिची ती जाईल. पण तयार होऊन रेडी होऊन तिथे काहीतरी चाललंय, तिची कला बाहेर पडते तर पडू दे म्हटलं. दिवाळी जे मी संक्रांती अंडे ना छोटे छोटे लक्ष्मीपूजनासाठी, त्याच्यावरती तिचा कला कुसर चालूय. त्यातच मुलांची कला बाहेर पडते. एक तर आपल्या मुलांना आपल्याला क्लास लावणं होत नाही, ट्युशन लावणं होत नाही, इतकं छान स्केच करतात, परत रांगोळी सुद्धा मुलं का नाही टेस्ट काढतात. जितकं मला सुंदर काढता येत नाही तितकं दोघे सुद्धा का नाही खूप सुंदर अशा रांगोळ्या काढतात, स्केच काढतात, पेंटिंग काढतात, परत छान छान असे फ्लावर बनवायला येतात त्यांना, ह्याचे क्रॉफ्ट पेपर जे, मला सुद्धा येत नाही खरं सांगते. मग मी त्यांना काय करते, पसारा पडला तर पडला, तुमचं तुम्ही करा म्हणत असते. काय लोक काय करतात, पसारा पडते म्हणून का नाही मुलांना करू देत नाहीत कुठल्या गोष्टी. पण मी काय करत असते, ठीक आहे पसारा पडला तर पडला. एखाद्या वेळेस आई म्हणतात की, अश्विनी तू किती गप बसतेस, मुलं पसारा पडतात. आता पसारा ती कला कुसर म्हणजे की कात्री आली, कात्री आणली म्हणजे की कापा कापी आली, तर भरपूर असा कचरा असतो. पण मी काढते न कंटाळता, म्हणजे मुलांना काहीतरी म्हणजे घरात बसू शकतात हेच महत्वाचं आहे म्हणायचं. आणि अभ्यास सुद्धा दोघे कव्हर करतात, तर त्याला सुद्धा माझी मदत नसते, दोघे दोघे कव्हर करतात हेच महत्वाची गोष्ट आहे. तर आई गेल्या नाहीत बैठकीला, आईचं चाललंय तिथं कीर्तन बघणं. तर आई म्हणाली की 3 तास बसणं व्हायचं नाही चिकनगुन्यामुळं ना, ते पूर्ण अंग ताटून जातं. जरी बसायचं झालं एकदम उठायला यायचं नाही, त्यामुळे आम्ही नकोच म्हटलो. आई पण म्हणाले नकोच, आणि थंडी पण खूप सुटली. खूप दिवस झालं नाश्त्याला काही बनवलंच नाही, इडली वगैरे असं डोसा बनवलेला, इडली बनवलेला. आणि त्यात पर्याय की नाही, इडली बाई इडली बाई तिला का नाही इडली खूप आवडते, म्हटलं आज इडलीच करावं. तर 9 वाजलेत, 9 लाच का करावं असा हट्ट सांगते तुम्हाला. एक तर सई येते 9:15 बैठकीवरून, परत हे सुद्धा सकाळ सकाळ दार धरल्या मिळायला गेलेत. मग करायचं कुणाला, आपणच करायचं, आपणच खायचं असं होतंय. तर आता करायला घेते, आता काही करायला हरकत नाही. यांना म्हटलं मी सकाळी, त्यांना सांगितलंय तुमचं तुम्ही 9:30 वाजता या, म्हणजे नाश्ता चहा वगैरे होतो. परत ते जातात, परत 12-1 वाजता येतात, तेव्हा मग आंघोळ वगैरे फ्रेश होतात. का तर आंघोळ करत नाही ते पण सांगते. एक तर चिखला दारदराची असते, फ्रेश होऊन काही उपयोग नसतो, शेतकरी सकाळी आंघोळ कधीच करत नसतो हे पण सांगते. निवडत असते पण नको म्हणतात ते, कारण की आंग सगळं चिखल चिखल भरलेलं असते. चला तर इडली करायला घेऊ. मी काय केलेली ऑलरेडी का नाही, जे सांबर साठी मसुरीची डाळ, तुरीची डाळ, टमाटर, कांदा, ते सगळं मिक्स करून का नाही मी डाळ शिजत घातलेली आणि चटणीची पण तयारी केली. जसं की नाही, ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण, नॉर्मलची साखर आणि आपली फुटाण्याची डाळ असते आणि लसूण, इतकं घातले. आणि कोथिंबीर परत वरण घालणार आहे, कारण की कोथिंबीर जर असं होताना जर घातलं आपल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी, मग ती खोबऱ्याची चटणी का नाही हिरवी हिरवी होती, मला तसं नाही आवडत. पांढरी चिप्पट दिसायला पाहिजे खोबऱ्याची चटणी. आणि हिरवी मिरची घातलंय, तर हे सगळं बारीक करून घेते. आणि पीठ पण का नाही आपलं इडलीचं, तुम्हाला सांगते इतक्या थंडी सुद्धा छान भिजलंय. आणि आपल्या इडलीचं प्रमाण जर जे तांदूळ डाळ वगैरे घ्यायचं प्रमाण असतं का नाही व्यवस्थित जर घेतलं, पीठ पण छान फुगतं आणि इडल्या सुद्धा अगदी मऊ मऊ लुसतं. तर बघा किती मस्त आपलं का नाही इडलीचं पीठ फुगून आलंय. तर इतकं पीठ माझं नाही आहे, ह्याच्या निम्म्याच्या सुद्धा माझ्या खाली आहे, पण भरपूर छान फुगले. चला तर ह्याला चांगलं का नाही फेटून का नाही मऊ उसूर असं मी इडलीचं पीठ तयार करते, म्हणजे आपल्याला इडली तयार करायला बरं पडते. तर तिला थंडी वाजते, थंडी वाजते मध्ये एक तर परुबाईला उठायचं माहित नाही, तू मात्र माहिती असते रोज माझा स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर का नाही परी उठत असते, त्यामुळे तिला सवयच नाही. बैठकीच्या नावावर उठते आणि काय करते असते घरात, आईश करते. हा बघा असं थोडं थोडं तेल घ्या, तेल घालून घेते फक्त हाताने पसरते.
सोनू इडली कशी झाली आजी विचार आजीला ऐकत नाही छान झाले ना आई म्हणतात की इडली अगदी लुसलुशीत झाले तर मस्त असं मऊ इडल्या झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही आणि दिवसभर जरी तुम्ही अशाच इडल्या जरी ठेवल्या तर काही फरक पडत नाही तू काय की कोळीचंही केलंस काय तर परी नाही का नाही लगेच असे फुलं तयार करून अटले तर किती सुंदर असे केले तर मला माहितीये की आई किचन मध्ये ठेव आता एवढं लेकरांना बनवलंय ऍक्टिव्हिटी मी इडली बनवस तर तिचं बनवू सुद्धा झालं तर परीचं फ्लॉवर पॉट सुद्धा की नाही मी इथं किचन वरती ठेवणार आहे तर असं दिसतंय परीचं फ्लॉवर पॉट चला तर परी सुद्धा घेते खायला हे सुद्धा मळ्यातनं आले तर मी सुद्धा खाली जॉईन होते खाण्यासाठी आणि इथं इडली आहेत का नाही आणखी बरोबर कशी झाली इडली छान ना होय हो इडली कशी झाली हा विहान विहान इकडे चटणी रे ए विहान विहान बाबर इकडे ये की
ताईच्या शाळेतलं का नाही अचानक फोन आलाय. गॅदरिंग मध्ये जे जे भाग घेतले त्याने विद्यार्थी तर त्यांना प्रॅक्टिससाठी आज बोलवलंय. जरी रविवार जरी असला तरीही तर सई कने लगेच नाश्ता केला की नाही गडबडीत तयार झाले. तर ह्यांना म्हणाले की मळायला जायच्या अगोदर किमान तिला अर्ध्या रस्त्यात सोडा. तिथे तिच्या मैत्रिणीचे पप्पा आहेत का नाही तिच्या मैत्रिणीला आणि सईला सोडणार आहेत. तर सई अरे दीदी चालली स्कूलला विहान हो नेत्यात्व ए सोनू सोनू व्यवस्थित येताना रिक्षा बस कळते का तुला मग कसं लाडीगुड लावते हो का लाडीगुड लावा लागले अग व्यवस्थित येताना काय हा अगो बाय ग अक्षरशः मुलांवरती सुद्धा परिणाम झालाय की असे एरीवेरी चालले की कुठं तुच करायला चालले का कारण की चिकन कुणाची इतकं पेशंट गावात आहेत की दररोज एक तीन तीन दिवस काय होय ना सलाईन लावायला जातो. तर हे चालले सईला सोडायला म्हणजे मेडिसिन घेऊन आहे आमच्या इथं तर जवळच आहे तिथं तिला सोडायला चालले. ए लाडू बाय तू कुठं तर परीची आईचे परी म्हणते सोडायला जाणार. सकाळपासून का नाही नुसती गडबड गडबड. स्वयंपाक झाला परत इडलीचा नाश्ता झाला. इडली म्हटल्यानंतर भांडे भरपूर सगळी भांडी धुणं वगैरे सगळं घरातलं आवरलं. त्या सईचा शाळेचा मेसेज आला की सईला शाळेत घेऊन या कारण की डान्स प्रॅक्टिस आहे गॅदरिंग मध्ये. सईने आपल्याला आमचा सुद्धा डब्बा आणलाय तर मळ्यात कुत्री असतात भरपूर वासानं का नाही पिशवी फाडतात त्यामुळे का नाही इथं चिंचेचं झाडालाच का नाही पिशवी अडकवली मी लागलंच म्हणलं सनकोट वगैरे घालून घ्यावं. आणि किती जरी मळ्यात आपण काम करू थोडं का वेळेला जरा चेहऱ्याची काळजी घ्यावीच लागते. तर स्कार्फ बांधून घेते मी तर आई गेले तिथं पुढं तर घेरून घ्यावं म्हणलं पसरून घ्यावं म्हणलं खालीवर केलं की थोडं उन्हानं तळते. आणि जे आपलं ही नारळाची झाडे ती आहेत का नाही पाठीमागचे नारळाचं झाड पेरूस झाड जे मेन आहे त्याचं पूर्ण जे त्याचे आळं वगैरे आहेत का नाही ते पूर्ण खुरपून घ्यायला आज आम्ही आलोय. आणि तसंच मकाकडे लक्ष द्यायला पण होते म्हणजे दिवसातनं दोन तीनदा हात जरी पसरलं तर मका वाळते. तर सई तर गेली ती येणार आहे 1 वाजता परीची चालले मदत उलट फिरवा पिल्लू. तर हे म्हणाले की ती दातुळ आहे ना परी काल अशी सरळ फिरवत होती पाल फाटतंय कार्य असतं तर तिला उलट फिरवायला सांगितलंय तर ती उलट फिरवते. आई सुद्धा पाय देतात चला मी सुद्धा पाय देऊन घेते म्हणजे सकाळचं ऊन आहे की नाही थोडस कडकच असते. ओ तुटले कसं का नवीन होते की चप्पल तुटली मळ्यात आल्या परीची हा असं का नाही सऱ्या सऱ्या करतोय म्हणजे का नाही आपली मका लवकर वाळते. तर माझं आईचं परीचं चाललंय ए बाळा सावकाश तर परीची चांगलीच मदत चालू आहे. आता आपली वस्ते म्हटलं का नाही स्वच्छ पाहिजेत आणि सारखं पाण्याचा भाग असल्यामुळे का नाही इतकं गवत होतं आणि बघा एकदम घट्टच्या घट्ट असं रान झालंय. अक्षरशः इतकं ताकद लावा लागते ना भरपूर ताकद आणि वरून ऊन वेगळंच. तर म्हटलं इथून काल अर्ध राहिलं होतं हे आळं खुरपावं आणि इतकं घाण आहे तरी सगळं नारळाच्या बाजूनं का नाही सगळं आळी का नाही खुरपून घेतो लागलंच का नाही थोडस बघायला पण स्वच्छ वाढतं आणि झाडं वाढायला पण जरा सोपं पडतंय थोडस खुरपून घेते. अगदी भयंकर असं का नाही गवत वाढलंय आणि गवत काढून झाले का नाही जी नारळाची थापी एक्स्ट्राचे असे खाली पडलेले आहेत आणि जे पेरूचे आहेत का नाही हे सगळं लागलंच का नाही कट सुद्धा करून घेणार आहे. तर हे सगळं आधी कव्हर करायचंय कारण की भरपूर अशी घाण आहे वाटत नाही मला आज होईल एवढं पण बघू आपण बघायला काय हरकत आहे. आणि स्वच्छ केलेली जागा अशी दिसते तर आपला दंड आहे का नाही असं दिसतंय अगदी छानच दिसते. बऱ्यापैकी कोणी स्वच्छता झालंय इतकं गवत निघालंय तुम्ही बघू शकता ढिगारा. तर फक्त ना ह्या नारळापासून त्या नारळापर्यंत जास्त डिस्टन्स सुद्धा नाहीये तर इतकं गवत निघालंय. तर 12:30 वाजलेत ह्यांनी आले दारावरनं तर ह्यांना म्हटले घरी काही जेवण नाही सगळं तुमचं सकट आणले सई तर गेली शाळेला तर आम्ही का नाही सगळं जेवायला बसतो. आता आई सुद्धा निवांत बसले झाडाखाली वयानुसार इतकं होत नसतंय काम दमायला येते. परू काय परू झोका कुणी बांधलं अगो बाय ग अगो बाय डॉल केले परी तर परीच बसून डॉल ते काय लावले असते गोल गोल अग बाय ग परीनं डॉल केले बघा किती सुंदर डॉल केलंय इथलं पाणी वापरून डॉल केले झोका बांधलंय आई आई पुढं आज पण का नाही असं ताटच आणलंय कारण की हे पण जेवायला येत आणि पोट भरत नाही गड्या माणसांचं असं टॉवेल देऊ का. तर घरात जेवढं काय काय होतं की नाही सगळं आणलंय इडली सोडून सगळं आणलंय परो अजून वरच चढले बघा आई ये ना खाली ये खाली लवकर सरळ मस्त पैकी जेवण घेतो आणि जेवायला काय काय आणलंय सांगते. हाई आपल्या डाईची आमटी आणि अशी टमाट्याची की नाही सुकी भाजी बनवली रात्री खिचडी बनवलेली छान कुकरमध्ये का नाही अशी दोन तीन शिट्ट्या दोन्हीला गरम करून आणल्या टोमॅटो
सॉरी मिरची ची तर मस्त असं घरात तेल टाकून तर असं हे जेवण आणि आपलं किस आई तुम्ही पण ताटच घ्या ताट आणले जावच काय सांगत होती बरी बाबांचे ताटे जेवतेस काय कसं जेवतेस ग तू आई किस परत खाऊया हे तुम्हाला घ्या की आई चपाती घ्या की मी टोपणात असं घेते कस्तर तर असं जेवायला ताटे चांगले घरी गेल्यानंतर बरंच काम पडतं हे सगळं पूर्ण चमच्याच विसरले मी गडबड आपली गडबड घ्या आता मयात असंच करायचं असते कुठली तर मळ्यात ऑप्शन नसतो असं जुगाड केल्याशिवाय मजा येत नाही मळ्यात तर परीचे डॉल तिला काय सजवतेस काय माहिती स्वच्छ हात धुवाता काय भारीच बनवलेस ग परे हसरी हसरी डॉल आहे हसरी डॉल तुझी तर हे सुद्धा बसले जेवायला दार धरता धरता आलं जेवायला हे सुद्धा तर चला तर सगळे जेवण घेतो आम्ही परी स्वच्छ हात धुवून घे बघू आता तू तर परीला का नाही खेळायला सही नाहीये ना त्यामुळे तिचं काय तर काय चाललंय अक्षरशः असं झोका बांधून घेतलेली बस चिंचेच्या झाडाला डॉल बनवणं चालू आहे तर आम्ही आता जेवतो छान असं जेवण आहे तर या जेवायला मळ्यात ना आल्यावर का नाही थोडस आराम केला आणि सईला का नाही तिच्या मैत्रिणीच्या पप्पानीच आणून सोडलं हे जाणार होते पण तिच्या पप्पानी म्हणाले की कशाला मी आणून सोडतो आणि सई आहे का नाही गॅदरिंगची प्रॅक्टिस करून घरी आली आणि मळ्यातून येत आहे का नाही पावटा आणलेला तर पावटा का नाही मळ्यातच बसून नीट केली थोडासा वेळ होता मला तर मला एक कमेंट आली होती जेव्हा मी वाटाण्याचा पुलाव केला होता ना त्यावेळेस आणि खरं सांगते माणूस काय पोटातून असं शिकून कुठली गोष्ट येत नाही एकमेकाचं बघून एकमेकाचं असं शेअर करायचं आणि मला तर आवडतं बाबा कुणी जर सांगितलं तर घरी येऊन ट्राय करायचं छान झालं की खायचं मस्तपैकी तर मला कमेंट आलं होते का ताईचं की ताई तुम्ही ना पावट्याचा पुलाव करून बघा खूप छान लागतंय आता मला लक्षात आहे ना ते कोणी म्हटलं नाहीतर मी सरळ सरळ त्या ताईंचं नावच घेतले असते मग विचार केला छानपैकी भरपूर असा पावटा आणायचा आणि असंही मी सकाळी भात केलेच नव्हते कारण की इडल्या होत्या आणि प्लस का नाही संध्याकाळी आपलं खिचडी केलेलं होतं का नाही तर तोच गरम केलेला जेव्हा मी डाळ शिजत घातली त्यावेळेस कुकरमध्येच का नाही गरम केलेली भात खाऊने संध्याकाळी म्हणजे राहिलेला पण एक माणसाचा अठ्ठास असतो की नासाडे होणे तर कधी तर खातो दरवेळेस असं काही नाही आणि खिचडी म्हटलं का नाही घरातले सगळे खातात त्यामुळं भात वगैरे सकाळचा वगैरे काही नाही एरवी सकाळचा भात असेल तर मी संध्याकाळी खरं सांगते खोटं बोलत नाही तर नाही करत तर म्हटलं मस्त भात नाही काय नाही तर पावट्याचा पुलाव बनवावं आणि पावट्याच्या पुलावासाठी काय काय घेतलंय ते सांगते आणि विचार केला पावटा तर आपण कच्चा वापरत नाही भाजीला म्हणा कारण की पावटा हा तुरट असतो मग पावटा का नाही मी भरपूर असं तेलामध्ये जसं आपण आमटीला करतो तसंच पूर्ण करणे भाजून घेणार मगच का नाही भातामध्ये वापरणार म्हणजे आपल्या पुलावामध्ये म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर मला आवडतं तुमच्याशी शेअर करायला तर काय काय घेतलंय ते दाखवते जेव्हा घरात मसाले भात किंवा असं पुलाव असतो त्यावेळेस थोडस मी तांदूळ जास्त घेते अंदाज का नाही ह्या वाटीनं दोन वाटी मी असं घेतलं असेल आणि मळ्यातलं का नाही असं छान टपोरे पावटा आणलंय आणि पावटा भाजण्यासाठी असं ते आणि थोडस नॉर्मल खडे मसाले जास्त मी शहाजिरे घेतले कारण मला शहाजिरे आवडतात बाकीचं लवंग वगैरे दोन दोन घेतले जास्तीचं नाहीये आणि उभा टमाटर उभा कांदा आणि मोठं मोठंच मिरची कारण की परीला आवडत नाही ह्यातलं काहीच ते सगळंच मला पटापट पटापट काढता येतं आणि जी त्याची चव आहे ती आपण जेव्हा परततो त्यावेळेस ते जातेच जाते आणि कोथिंबीर बास इतकं ना पुलावाल्यासाठी सामान घेतले आणि फोडणीसाठी आपलं घरचं तूप मला असं रवाळ तूप खूप आवडतं बघायला तरी आवडतं तर इतकं आपलं सामान लागतंय तर एक सारखं का नाही तेल भरपूर वरतून का नाही आपला पावटा भाजून घ्यायचा तर समान पावटा आपला छान भाजलाय नेहमी का नाही मसाले भात आणि पुलाव जे आहे का नाही मी तुपातच बनवते आणि तूप आपल्यात असतं दूध असतं म्हटल्यानंतर साय साठवून करायचं त्याला काय नाही आणि घरचं तूप आहे बरं का विकतचं वगैरे काही नाही आणि तुपानं का नाही भात आपला सुट्टा सुट्टा जिरे मोहरी जिरे मोहरी तडकल्या का नाही आपला तो खडा मसाला आहे का नाही तो सगळंच घालणार आहे त्याच्यानंतर मिरची टोमॅटो
मस्त है कि नहीं आपल कांदा टमाटर मरखड़ मसाला कल वासर खूब छान हिमे का नहीं अपल भाजले पावटा है पावटा घाला छान का नहीं मिक्स करून घेते दोन मिनिटासाठी का नहीं पावट्याला सुद्धा तेलात फ्राई होऊन देते म्हणजे थोड़ा कच्चा जर पावटा राहिला आपला तो सुद्धा करणे फ्राई होऊन जाईल तर खरी आहे की नाही पुलाव मसाले भात करताना अजिबात तांदूळ धुवायचं नाही मी तर धुवत नाही तांदूळ जर धुतला तर भात अजिबात सुट्ट होत नाही माझा तर अनुभव आहे बरं का तर मी नेहमी काय करते पूर्ण असं तांदूळ आहे की नाही एक दोन ते तीन सेकंदासाठी तेलात असं फ्राई करते किंवा आहे आणि यातच मीठ अंदाज तर आपल्याला कळतोय की याचा भात किती होणार आहे त्यानुसार मीठ घालायचं अंदाजानं आणि मीठ एका जागी बसू नये पसरावं म्हणून ते फ्राय करते आणि की नाही कुकरमध्ये केव्हा येईल जर प्रमाणात म्हटलं तर तुमच्या तुमच्या प्रमाणानं आणि माझा माझा एक अंदाज असतो तांदळावरती किमान इतकं तरी पाणी शिल्लक राहावं फक्त आपलं जे बोटाचे असे असतात का नाही आकार तर इतकंच बास तर मी इतकंच पाणी घालणार आहे आणि अजिबात तांदूळ लागत पण नाही आणि कमी पण पडत नाही आणि ह्याच्यावरतीच का नाही असं वरतीच कोथिंबीर टाकणार आहे मी आणि झाकण लावून मोजून करे पाच शिट्ट्या करते पाच शिट्ट्या व्यस्त मी कुठं जात नाही कारण की सहावी जर शिट्टी झाली की लगेच करपत त्यामुळे ते कस्तर वाटतं त्यामुळे पाच शिट्ट्या करूनच मग मी इथून कुकरच्या का नाही पाच शिट्ट्या झाल्यात तर कुकरची वाफ जाईपर्यंत विचार केला की भाकरी करून घ्यावं म्हणजे कामं पटापट आवरतात कारण की मळ्यात गेलं ना किती तुम्ही काम करा घर न करा कंटाळ येतोच त्यात जिथलं मी खुरपून आले का नाही ती इतकी जागा घटाड होती का नाही असं हाताला खूप दाब पडतोय त्यामुळे म्हटलं पटापट भाकरी सुद्धा आवरून घ्यावं तर आणखीन का नाही हे जे वाफ आहे तर निवांत का नाही आपलं भात वापलू दे तोपर्यंत भाकरी सुद्धा आवरून घेते आणि सईपरीचं बोलले तर का नाही माझ्या जावयाचा मुलगा आहे का नाही विहान तो जबरदस्ती येऊन सईपरला दोघींना सुद्धा घेऊन गेलाय तर त्यांचं चाललंय खेळणं तर येईपर्यंत भात सुद्धा होईल आणि भाकरी सुद्धा होईल आणि आम्ही जेवून घेऊन आणि आपल्याला भात सुद्धा बघायचं चला भाकरी आवरते भाकरी बनवस तर का नाही आपला पुलाव सुद्धा झालेला आहे तर वरती सगळा पावटा मसाला आणि कोथिंबीरून बसलंय तर बघा बरोबर पाच शिट्ट्यामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित असा पुलाव सुटसुटीत असा आपला पुलाव झालेला आहे पावट्याचा पुलाव तर कसं झालंय मला नक्की सांगा बरं का आणि आज पोरांना आईना मी जेवताना विचारणार आहे तर कसा झालाय आपला पुलाव तर मस्त झालाय आणि तुम्ही का नाही बरोबर पाच शिट्ट्या घ्यायच्या बरोबर पाच शिट्ट्याच्या वरती अर्धी शिट्टी सुद्धा घ्यायची नाही मी तर नाही हालत मग तेव्हाच कधी असं सुटसुटीत होतो आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला म्हटलंय तर माझा एक अंदाज असो तर इतकंच तांदळाच्या वरती इतकंच पाणी एक्स्ट्रा ठेवायचं जास्तीचं नाही तर जसं कार्यक्रमात होतो का नाही तसं सुट्टा सुट्टा भात होतो आणि विशेष म्हणजे मी तांदूळ धुवत नाही जर तांदूळ धुतलं तर एकदम किचकिच किचकिच भात होतो जेव्हा मसाला पुलाव जेव्हा मसाले भात आणि पुलाव करतो त्याच वेळेस इतर वेळेस मी तांदूळ स्वच्छ धुवूनच भाताला ठेवते रोजचा पांढरा भात तर असा एक ना एक दाना का नाही आपला असा सुटसुटीत अगदी मस्त असं तयार झालंय आणि पावटा पण दिसायला छान झालंय आणि पावटा तर आपल्याला माहितीच आहे अगदी हेल्दी आणि चांगलाच आहे सोनू पुलाव कसा झालाय खूप छान झालाय आवडला का पुलाव सोबत सांबार खावं छान लागले ना चालतंय त्यात आहे का नाही चिकनगुन्या झाल्यामुळं का नाही आईना का नाही असं खाली बसता येत नाही त्यांना म्हटलं असं बेडवरतीच बसून खा म्हणजे चटकर उठायला आणि बसायला अजिबात येत नाही आणि खुर्चीवर बसून खायला का नाही म्हाताऱ्या माणसांना नको वाटतं आणि ते व्यवस्थित पण वाटत नाही म्हणते त्या आई तर आईना सुद्धा विचारलंय त्यांना सुद्धा आवडलंय जेवण पण त्या म्हणतात की मी खाटावर बसले म्हणून अश्विनी माझं नको दाखवू तर सईला आवडले आणि परी म्हणाली की आम्ही तुझ्या ताटात खाणार आहे तर मला सुद्धा ताट वाढून मी पण थिएटर्स हॉलमध्ये त्यांच्याबरोबर टीव्ही बघत जेवणार आहे तर व्हिडिओ वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ बघत राहा शेअर तर कराच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा हा नवीन पद्धतीचा पुलाव कसा झालाय तो पण नक्की सांगा.